28 मार्च 2021 रविवारचा दिवस। फाल्गुन पौर्णिमा आहे आणि याच दिवशी आपण होलिका दहन सुद्धा करणार आहोत, होळी पेटवणार आहोत। अशी मान्यता आहे की होळीमध्ये आपण जे काही टाकू ती वस्तू भस्म होते, तिच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते। अनेक लोक आजारपण दूर करण्यासाठी, बाधा दूर करण्यासाठी कुणी काही केलेलं असेल तर ते दूर करण्यासाठी होळीमध्ये अनेक वस्तूंची आहुती देत असतात। अगदी त्याचप्रमाणे शत्रु मुक्तीसाठी, शत्रु पीडा दूर करण्यासाठी सुद्धा काही उपाय तंत्रमंत्र शास्त्रात सांगितलेले आहेत। मित्रांनो, त्यापैकीच एक उपाय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पेटत्या होळीमध्ये, जळत्या होळीमध्ये ही एक वस्तू आपण टाकायची आहे। तुमचा शत्रू कितीही बलवान असू द्या, कितीही ताकदवान असू द्या, शत्रूपासून मुक्ती नक्की मिळेल। शत्रू घरातील असो, बाहेरील असो, ऑफिसमधील असो, कितीही बलवान असो, शत्रू तुमच्या पुढे गुडघे अवश्य टेकवील। यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी, होळी पेटल्यानंतर जी होळीची राख असते, ही होळीची राख, थोडीशी राख, हे पाज होळी पेटती आहे, पेटलेली आहे आणि आजूबाजूला थोडीशी राख पडलेली असेल, ही राख अगदी सावकाश, कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही हे लक्षात घेऊन आपण ही राख घेऊन यायचं आहे। या राखेमध्ये थोडंसं पाणी टाकायचंय, थोडंसं पाणी टाकायचंय आणि एक लोखंडी खिळा घेऊन सफेद रंगाच्या कागदावरती आपल्या शत्रूचं नाव आपण लिहायचंय। लिहिणार कसं? जी राख आपण आणलीय त्या राखेत आपण पाणी टाकलंय, थोडक्यात ही आपली शाई बनली आणि लोखंडी खिळा जो आहे हा खिळा या राखेमध्ये बुडवून, या राखेच्या पाण्यात बुडवून, या राखेच्या पाण्याने आपण आपल्या शत्रूचं नाव सफेद रंगाच्या कागदावर लिहायचं आहे। मित्रांनो, हे नाव लिहिल्यानंतर हा कागद आपण पेटत्या होळीजवळ घेऊन जायचं आहे। मनोभावे हात जोडायचे आहेत आणि मनातल्या मनात शत्रू पीडा दूर व्हावी, शत्रूपासून मुक्ती मिळावी यासाठी होलिका देवीस आपण प्रार्थना करायची आहे, मनोमन प्रार्थना करायची। लक्षात घ्या, हा उपाय करताना तो गुप्त ठेवायचा आहे, कुणाजवळही या उपायाबद्दल आपण वाच्यता करणार नाहीयेत, बोलणार नाहीयेत। उपाय जितका गुप्त असेल, टोटका जितका गुप्त असेल तितका तो जास्त प्रभावी ठरतो। आणि त्यानंतर आपण हा जो कागद आहे, हा कागद पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे। जी पेटती होळी आहे, पेटत्या होळीत हा कागद टाकायचा आहे। पुन्हा एकदा मनोभावे हात जोडून शत्रुमुक्तीची प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, छोटासा उपाय आहे, टोटका आहे, करून पहा, शत्रू बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। ओम नमो नारायणा।